माझं दुकान बंद असताना मी हे भरू शकत नाही, माझ्यावर उपास मारायची वेळ आली आहे. ते सांगतात ते पार्ट पेमेंट करा, बिल कमी करता नाही येणार. थोडीफार तरी सवलत द्यायला पाहिजे ना त्यांनी. 1400 युनिट म्हणजे वर्चल पण येत नाही 1400 युनिट. मी हाफ पेमेंट मध्ये आम्ही घर चालवायचं का बिलं भरत बसायची. या वृत्त मालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर वाढीव वीज बिलांवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचं आता समोर आलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसशी फरफट करत असल्याचा गंभीर आरोप भाजपनं केलाय. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतलेली आहे. तर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. वीज खातं काँग्रेसकडे असल्यानं काँग्रेसला जनतेच्या नजरेतून उतरवण्याचं काम शिवसेना राष्ट्रवादीकडून केलं जात असल्याचं दरेकरांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय. तर अनिल परब यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 1000 कोटींचा निधी त्वरित मंजूर होतो तर मग ऊर्जा मंत्र्यांसाठी का नाही, असा सवालही बावनकुळेंनी उपस्थित केलाय. बघूयात भाजपचे दोन्ही बडे नेते यांनी महाविकास आघाडीतल्या वादावरती नेमकं काय भाष्य केलंय. काँग्रेसला जाणीवपूर्वक जनतेच्या मनामध्ये उतरवण्यासाठी मला तर वाटतं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डाव आहे. कारण एस टी कर्मचाऱ्यांचा विषय झाल्यावर आम्ही भूमिका लावून धरली आणि त्यानंतर अनिल परब परिवहन खात्यावर दबाव आणल्यानंतर त्या ठिकाणी पहिला 1 महिन्याचा पगार दिल्यानंतर 3 महिन्यासाठी त्या ठिकाणी 1000 कोटीचं पॅकेजसुद्धा त्यांना त्या ठिकाणी दिलं गेलं. मग या ठिकाणी आज प्रश्न राहतो की जर नितीन राऊत हे काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत, त्यांनी 100 युनिटपर्यंतची घोषणा केली, त्यांना तोंडावर आपटवण्याचं काम ह्या त्यांच्या 2 महाविकास आघाडीतल्या सहयोगी पक्षांनी केलं असं म्हटलं तर ते वावग आहे का? मग राष्ट्रवादीचे अर्थमंत्री, शिवसेनेचे मुख्यमंत्री त्यांना असंच फरफटत काँग्रेसला आपल्या मागे न्यायचं आहे का? मला वाटतं काँग्रेसने आपली फरफट करून घेऊ नये, जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी. 95 लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करणे म्हणजे 5 कोटी जनतेला फटका बसणे आहे. आणि आता सांगतात दिवाळीला आम्ही गिफ्ट देतोय, भाऊबीजेला चांगली गिफ्ट देतोय. लोक आखेरी वाट पाहत होते आणि एका रात्रभरात जसा बॉम्ब पडला, बॉम्ब पडतो तसा बॉम्ब टाकला, सुतडी बॉम्ब लावला पंचमीचा. आणि त्या पंचमीच्या सुचली बाबामध्ये असं म्हटलं आम्ही आता काही देणार नाही. कारण काय? कारण सिंपल आणि सरळ आहे. माझा नितीन राऊत साहेब जे आहेत ऊर्जामंत्री हे हद्दबल झाले. या सरकारमध्ये वाद आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना 1000 कोटीची गरज होती परिवहन ते त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचे पेमेंट करण्याकरता, 1 मिनिटात दिले. मग जर तुम्ही परिवहन खात्याला 1 मिनिटात 1000 कोटी येऊ शकता, 1 सेकंदही लागला नाही सही करायला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना, मग नितीन राऊत साहेबांच्या नस्तीवर तुम्ही का सही करत नाही? तुम्ही वीज बिलाच्या माफीवर का सही करत नाही? तुम्ही 3-4 हजार कोटीचं अनुदान का कंपनीला देत नाही? तसं सरकारमध्ये राहूच नका जे सरकार तुम्हाला मदत करत नाही. तुमचं नाव खराब करत आहे सरकार. एवढ्या चांगल्या नेत्याचं नाव खराब करत आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणार आहे. मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फाईल फेकून देतात त्यांची, त्याला 3500 कोटी का देत नाही तुम्ही? या पिढीत अशा संकटग्रस्त ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तुम्हाला ही बिलं भरावीच लागतील अशा प्रकारचं सर्क्युलर आपण त्या ठिकाणी पाठवता हे सरकारला या संकट काळात शोभा देणारं नाही. उलट ही बिलं कशी योग्य आहेत ते सांगणारे जनजागृती आणि ग्राहक मेळावे त्या ठिकाणी घ्यायचंसुद्धा काम ते वर करत आहेत. त्यावेळेला मी इशारा दिला आहे, आजही आपल्या पुण्यातल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, अशा प्रकारचा ग्राहक मेळावा झाला तो ग्राहक मेळावा आम्ही होऊ देणार नाही, उधळून लावू. तर ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा देण्यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 2 नोव्हेंबरला वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भातली फाईल पुढे सरकल्याचंही राऊतांनी म्हटलं होतं. आता ती फाईल कुठे अडकली आहे असा प्रश्न निर्माण होतोय. बघूयात नितीन राऊत यांनी 3 नोव्हेंबर रोजी केलेलं वक्तव्य. पेट पेंडिंगचे जेवढे इश्यूज आहेत त्यांना सगळ्यांना ऍड्रेस करायचं आणि ऍड्रेस करून
त्याला लवकरात लवकर मार्गी लावायचं हे ठरवलं. आता येत्या काही दिवसामध्ये म्हणजे आमच्या फाईल्स मूव झाल्यात कॅबिनेटसाठी. ते कृषीचं नवीन धोरण एजी पॉलिसी, दुसरं एनी पॉलिसीचं धोरण यासंबंधीची फाईल मूव झालेली आहे. वाढीव वीज दला वीज बिला बिलाबद्दलची सुद्धा फाईल आम्ही मूव केलेली आहे. हे तिन्ही निर्णय लवकरच होतील याची खात्री आहे मला. जनतेने वीज बिल भरू नये कारण राज्य सरकारने तुमचा विश्वासघात केलाय. राज्य सरकार तोंडात दिवाळीचा लाडू भरून बसली आहे. राज्य सरकार अनेकांना पॅकेज देत आहे, मग वीज बिल माफ का नाही होत? राज्य सरकारने लवकर जनतेच्या हिताचा निर्णय घेतला नाही तर MIM आंदोलनात उतरेल, असा इशारा MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय. तुम्ही जो अंदाज व्यक्त केला होता तो आता खरा ठरतो की लोकांना वीज बिल भरणं अवघड झालं? नाही, खरं आहे. आणि एक खूप आश्चर्य करणारा एक निर्णय सरकारनी घेतलेला आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही वीज बिलामध्ये काही सवलत देणार नाही, तर आम्ही त्याचा हिशोब बरोबर करतो की तुम्ही बिलामध्ये सवलत नको द्या, आम्ही बिलच नाही भरतो. आता हे निर्णय या महाराष्ट्राची जनतेने घ्यायलाच पाहिजे, कारण आपण बघितलं असेल की जेव्हा जेव्हा जे काही सेक्टर्समध्ये प्रॉब्लेम येतं सरकार त्यांच्यासाठी वेगळं पॅकेज घोषित करतं. आता सरकारलाही माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे की मागच्या 8-9 महिन्यापासून सगळं कारोबार धंदे बिझनेसेस फॅक्टरीज इंडस्ट्रीज सगळं बंद होतं आणि नाइलाजाने लोकांना आपल्या घरामध्ये बसावं लागलं होतं. म्हणून आता यावेळी सरकारने मदत करणे हे अपेक्षित होते, कोणतीही सरकार करायलाच पाहिजे. आणि सरकार पहिले म्हणतो की नाही आम्ही काही त्याच्या बाबतीत विचार करतो, 50% सूट देण्याचा आम्ही विचार करतो, प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आता यू टर्न घेतलेला आहे. तर जनतेनेही यू टर्न घेऊन आता निर्णय घ्यायचा, तुम्ही सवलत नको द्या आम्ही बिल नाही देतो, तुम्ही लाईटचा बिल मागतो आम्ही तुमच्या लाईटच्या बिलला लाईट घेतो, आता त्याच्यामध्ये काहीही आम्ही गांभीर्य घेणार नाही आणि जोर जबरदस्ती केलं तर लोकांना माहीत आहे कसं काय हँडल करायचं, त्याची सगळी जबाबदारी सरकारची असेल. आम्हाला सरकारला हात जोडून विनंती आहे की त्याच्या बाबतीत काहीतरी माणुसकीच्या दृष्टीने आपण काही निर्णय घ्या. आणि जे गप्प बसलेले जे आहे ते सरकारमध्ये, ते काँग्रेसवाले राष्ट्रवादी शिवसेनेवाले, सत्तामध्ये भाजप असली असती ना तर शिवसेनेने काय म्हटलं असतं किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असली, आम्ही शिवसेना स्टाईलने का आता तोंडात लड्डू घालून बसलेले आहे? त्यांचे आमदार खासदारांना माहीत नाही आहे का? त्यांच्या मंत्र्यांना माहीत नाही आहे का की लोकांची परिस्थिती काय झालेली आहे? फक्त सत्ते कुर्सीसाठी बसून चिटकून बसण्यासाठी आपण हे असा निर्णय घेत असेल तर जनतेलाही आता माहीत आहे की त्यांना कशा प्रकारचं उत्तर. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका स्लम एरियातील लोकांना बसतो, कारण त्यांच्या रोजंदारीवर काम होतं, 8-9 महिन्यापासून रोजंदारी नाही आणि त्यांच्या घरात आ वास्तव बिलं गेलेली आहेत. नाही नाही नाही, मी सिद्धार्थ याच्या बाबतीत सहमत नाही की फक्त याचा फटका जे स्लम एरियामध्ये राहणारे गोरगरीब लोक आहे त्यांनाच बसलेला आहे. आपल्याला माहीत आहे इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकांना काढून टाकलेले आहे, नोकऱ्यातून अनेक लोकांना काढून टाकलेलं आहे, हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोकांना नोकऱ्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. सगळे आंदोलनात उतरतात मनसेतर्फे आंदोलन? नाही, आम्ही तर मी आपल्याला माहीत असेल की सर्वप्रथम मीही पत्रकार परिषद घेऊन एक घोषणा केली होती आणि लोकांना एक आवाहन केलं होतं की आपल्याला माहीत आहे की सरकारची परिस्थिती काही वेगळी असेल किंवा फायनान्शियली काही प्रॉब्लेम असेल तर 50% वीज बिल भरा, आपण सरकारला एक महिन्याचा टाइम देऊ आणि त्यामध्ये सरकारने त्याच्या बाबतीत निर्णय घेतला तर खूप चांगलं, नाही घेतलं तर आपण आपला निर्णय घेऊ. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. बातमी दौंड मधून. दौंड मध्ये महावितरणच्या कार्यालयात वीज बिल भरणा केंद्र बंद अवस्थेत आहे. वीज बिल भरणा केंद्रातील कर्मचारी लग्नाला रजा काढून गेल्यानं इथे एकही अधिकारी उपस्थित नाहीये आणि त्यामुळे वीज बिल भरण्यासाठी आलेल्यांची मोठी गैरसोय या ठिकाणी होतीये. या संदर्भात तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी. मी सध्या दौंडमधील महावितरणच्या कार्यालयामध्ये आहे. तुम्ही जर पाहिलं तर काल राज्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे की ज्याचं बिल कमी करायचं आहे त्यांनी महावितरणच्या ऑफिसमध्ये संपर्क साधावा आणि तिथं बिल कमी करून घ्यावा अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं. प्रत्यक्षात आपण दौंडच्या या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयात आहे. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हे असं बंद पडलेल्या अवस्थेत आहे. इथं बिलिंग भरणं केंद्र आहे, बिल भरल्या जातो आणि या सगळ्यामध्ये बिल भरल्या जातो आणि इथला एक कर्मचारी त्याला एक रजेवर गेलेला लग्नासाठी, इथं सध्या एकही अधिकारी इथं उपस्थित नाही आहे हा बिल भरून घेण्यासाठी. तुम्ही जर बघितलं तर किती भयानक परिस्थिती, किती भोंगळ कारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे.
काही इथं बिल जास्त आले, वाढीव बिलं या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत. काय काम होतं इथं तुमचं आणि ते काम झालं आहे का? नमस्ते, मी अमोल दाभडे. मीटर फॉल्टी आहे, रोजचे 150-200 रीडिंग वाढते, म्हणून आम्ही गुरुवारपासून येतो इथं. पण यांच्या अर्ज देऊनही दखल घेतली जात नाही आहे. कदाचित ते बिल जर जास्त आलं तर आम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. बरं, आणि वयस्कर माणसांना पण इथं यावं लागतं आहे. यांची हे आजार आहेत, म्हणजे एनजीओ ग्रुप एनजीओ प्लास्टिक झालेली, तरी यांना भरवूनच तिथं यावं लागते. आम्ही अधिकाऱ्यांशी अर्ज देऊन, संपर्क करून, लेखी तक्रार देऊन, महावितरण ऑफिसला कस्टमर केअर करून, हे काही उपयोग झाला नाही. काय सांगाल, तुमचं काय काम होतं इथं आणि तुमचं काम पूर्ण झालं आहे का? अधिकाऱ्यांनी तुम्हाला मदत केली आहे का? नाही, इथं अधिकारी अवेलेबल नाही आहेत आत्ता. बरं, आणि माझं बिल जवळपास 22,000 आलेलं आहे. सोलर पॉवर सिस्टम बसवलेली आहे घराला, पण त्याचंही रिडिंग घेतलं गेलेलं नाही. ते वाढीव बिलासंदर्भात आलो होतो, पण नाही आहेत अधिकारी आत्ता, तर ते आता उद्या या म्हणून सांगितलं आहे त्यांनी. काय सांगाल, अधिकारी उपस्थित नाही आहे इथं, काय प्रशासन काय पाहायला तयार नाही, काय सांगाल? नाही, वाढीव बिल तर मला आलंच होतं. 3 ते 4 आमचे रेसिडेन्शियल कनेक्शन आहेत, त्यापैकी वाढीव बिल आलं, पण 20% त्यात सूट मिळेल असे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं होतं पहिल्यांदा, पण ते काय झालेलं नाही. ऊर्जामंत्र्यांनी त्याविषयी डिक्लेअर केलेलं आहे की बिल हे भरावंच लागेल कंपल्सरी, त्यामुळे आम्ही आमच्या 3 रेसिडेन्शियल मीटरचे बिल भरलेले आहेत. जे काय आले ते रिडिंग पण अवेलेबल नव्हते 2 महिन्यापासून, आणि एका मीटरचं माझं रेसिडेन्शियलचं कमर्शियल बिल येते 2 महिने झालं. तर 2 महिन्यापूर्वी मी यांच्याकडे अर्ज दिलेला आहे, पण आता 2 महिने झालं तेच कनेक्शनचं कमर्शियल मला बिल येते, त्यामुळे मी इथं आलेलो होतो. आता यांनी सांगितलं 1-8 दिवस नाही, अजून झालेलं नाही. आता 2 महिन्यापासून मी याचा फॉलोअप करतो आहे. 2 महिन्या काय सांगाल आजोबा तुम्ही? मी 12 तारखेला आलो, माझा मीटर जे फास्ट पडतो, आणि त्यामुळं 12 ते 19 पर्यंत जवळजवळ 700 युनिट पडलेले आहेत. दरमहा मला फक्त 100 रुपये युनिट पडतात, सरासरी 700 रुपये बिल येतं. आणि 16 ह्या महिन्यात मला 16 ते 17 हजार रुपये बिल येईन असं म्हणतं. मी ते बिल भरू शकत नाही. एक तर त्यांनी ते मीटर बदलावा का मीटर काढून न्यावा, पण मी बिल भरू शकणार नाही. आणि यासंबंधी मी पॉल्टीमीटरसंबंधी परवाशी इथं 260 रुपये टेस्टिंग फी भरलेली, पण अजून आजपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली. ऑनलाईन कंप्लेंटसुद्धा ह्याला नोंदलेली, मुंबईला नोंदलेली, त्यांनी सांगितलं की 1 महिना तुम्ही हे लागण कंप्लेंट सॉल्व करा. त्या बाईंना रिक्वेस्ट केली मुंबईच्या कस्टमर केअरला की लवकर माझी कंप्लेंट सॉल्व करा, 15-16 हजार रुपये मी बिल भरू शकणार नाही. एक तो मीटर तो काढून न्या, मी आम्ही अंधारात राहू, पण 15-16 हजार रुपये बिल भरू शक. एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी एक तर मीटर तर बदलावा, आणि हे मीटर बदला, आम्ही अंधारात राहू, पण बिल जास्त भरणार. पाहिलं तुम्ही कशा प्रकारचे सर्वसामान्यांची या ठिकाणी पिळवणूक होती आहे. अक्षरशः इतक्या लांबून लोक येत असतात बिल भरण्यासाठी. बिल भरणा केंद्रच उघडं नाही आहे, अधिकारी सुट्टीवर गेलेला आहे, त्याच्यामुळे हे सगळं असं बंद ठेवायला लागतं आहे. त्यामुळे एकंदरीतच राज्य सरकार जरी वेगवेगळ्या प्रकारची जे काही सांगत असतील मंत्री, प्रत्यक्षात मात्र तशी परिस्थिती या दौंड शहरातील महावितरण केंद्रात आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. कॅमेरा पर्सन वाजित भागवानचा सुमित सोनुने, न्यूज 18 लोकमत, दौंड. यानंतर जाऊयात धुळ्याला. धुळ्यामध्ये काय परिस्थिती आहे ती आपण बघूयात. वीज ग्राहकांना आलेली वाढीव वीज बिलं केंद्रांवरती दुरुस्ती करून मिळतील असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात वीज ग्राहकांना त्यांना आलेली अवास्तव वाढीव वीज बिलं दुरुस्त करून दिली जात आहेत का? महावितरणने वीज ग्राहकांच्या वीज बिलाच्या तक्रारीसाठी मेळावे घेण्याचा गाजावाजा केला होता, त्याची नेमकी काय अवस्था झालेली आहे याचं वास्तव आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. धुळ्यातील महावितरण कार्यालयात हे चित्र आहे, आपण पाहतोय राज्यात अनेक ठिकाणी असंच चित्र सध्या बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे. वापर केलेला नसताना देखील भरमसाठ वीज बिल आलेलं आहे, आणि लॉकडाऊनच्या काळात कोरोना काळामध्ये अनेकांच्या हातची नोकरी गेलेली आहे, त्यामुळे एवढं वाढीव वीज बिल आता भरायचं कसं असं एक धर्मसंकट, एक मोठं आर्थिक संकट जे आहे ते या सर्वसामान्य ग्राहकांसमोर, वीज ग्राहकांसमोर उभं ठाकलं आहे. त्यामुळे आता खरं तर ऊर्जामंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की वाढीव वीज बिलामध्ये तुम्हाला सवलत दिली जाईल, आणि त्या अनुषंगानं ऊर्जा खातं जे आहे ते प्रयत्न करेल असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र तसं महावितरण विभागामध्ये तरी चित्र दिसत नाही आहे. काही ठिकाणी काही जणांना थोड्याफार अनुषंगानं दिलासा मिळाल्याचं चित्र देखील आहे, मात्र सगळ्याच ठिकाणी तसं चित्र नाही आहे. अनेकांना तिपटीने जास्त अधिकचं बिल जे आहे, वीज बिल जे आलेलं आहे, त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य नागरिक जो आहे तो चिंतेत आहे.
तर या ठिकाणी आपण पाहतोय विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांकडे आरोप प्रत्यारोप करत आहेत, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या अशी मागणी जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांची. ज्या वीज ग्राहकांचे जे वीज बिल आहेत ती अवास्तव आली आहेत, वाढून आली आहेत. या सर्व वीज ग्राहकांचे जी बिल आहेत ते वीज कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कमी करून दिले जातील, त्यांच्या शंकांचं समाधान केलं जाईल असं राज्यांच्या वीज मंत्री जे आहेत त्यांनी निर्देश दिले आहेत. नंतर प्रत्यक्षात काय स्थिती आपण पाहणार आहोत. मी आता धुळे शहरातलं जे सर्वात मोठं वीज कार्यालय या ठिकाणी साखरवाडू त्या ठिकाणी आपण आलो आणि ग्राउंड झिरोवरून पाहणार आहोत नेमकी काय परिस्थिती. या ठिकाणी जे वीज ग्राहक येतात त्यांना त्यांच्या शंकांचं समाधान होत आहे का, त्यांची वीज बिल आहेत ते त्या ठिकाणी कमी करून दिली जातात हे आपण जाणून घेणार आहोत. हे आहे धुळे शहरातलं वीज बिल कार्यालय ज्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत. खरं तर राज्यामध्ये हे जे काही ज्या सगळं वीज ग्राहक जे आहेत ज्यांची बिलं जास्त वाढून आली आहेत या सर्व ग्राहकांची या ठिकाणी वीज बिलं कमी करून देण्यासाठी या ठिकाणी तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला होता असं शासनाचं म्हणणं आहे, प्रशासनाचं म्हणणं आहे की ठिकठिकाणी आम्ही मेळावे आयोजित केलेत. प्रत्यक्षात काय स्थिती, या ठिकाणी बोर्ड देखील लावण्यात आला आहे मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कोणत्या प्रकारचा मेळावा या ठिकाणी दिसून येत नाही आहे. ग्राहक या ठिकाणी येत आहेत, प्रत्यक्षात त्यांची वीज बिलं या ठिकाणी कमी करून दिली जात आहेत का आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मला सांगा कुठून आलं आहेत तुम्ही, कधीपासून बिल आहे तुमचं आणि किती बिल आलं आहे. माझं ह्या महिन्याचं बिल 222 युनिटचं क्रिएट झालेलं आहे म्हणजे जनरेट झालेलं आहे. म्हणजे आता मला जसं मेसेज आलेलं आहे वास्तविक मला 80-90 युनिटच्या वर माझं बिल म्हणजे कन्झम्पशन नाही आहे आणि प्रत्येक वेळेला आता 3 महिन्यापासून मागील युनिट उपलब्ध नाही असं म्हणतात. जो रीडिंग घेणारा येतो त्याला आम्ही दाखवतो की बाबा हे मीडिंग तो म्हणे आम्ही तिथं अपडेट करतो पण इथं कुणी अपडेटच करत नाही, अंदाजे बिलं टाकली जात आहेत. आता ह्या महिन्यामध्ये माझे जर मी ते त्या चौकशीसाठीच आलेलो आहे किंवा माझं 222 युनिटचं कसं काय ते त्याच्यासाठी आलेलो आहे. मी मागच्या महिन्याचं जे आहे 90-92 युनिटचं ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. वास्तविक ते बिल मी भरलेलं आहे. निश्चितच अवास्तव बिल आलेलं आणि ती कोणत्या प्रकारचं या ठिकाणी जे ग्राहक या ठिकाणी येत आहेत त्यांच्या या ठिकाणी कुठलंही समाधान केलं जात नाही. आपल्यासोबत आणखी एक ग्राहक आहेत, काय अडचण होती तुमची, कुठून आलात तुम्ही, कसलं बिल आहे तुमचं. आमचं वसतिगृहाचं बिल आहे, जवळजवळ मार्च महिन्यापासून वसतिगृह बंद आहेत तरी सुद्धा 42,000 रुपये बिल आहे आणि आता हे एक दुसरं जे काढलंय हे पण आता जवळजवळ 4,260 रुपये आहे. आता वसतिगृह मार्च महिन्यापासून बंद आहेत, वसतिगृहाला लॉक आहे, रीडिंग घ्यायला येत नाहीत आणि आवाजावी बिल कसं भरणार आहेत वसतिगृहवाले. मला तर बिलचे रीडिंग घेतलं गेलं होतं का आणि तुम्हाला योग्य ते बिल मिळालं होतं का, म्हणजे तुम्ही इथं कशासाठी आला. नाही मागच्या वेळ आता जे मागचं बिल भरलं होतं त्यांनी सांगितलं की तुमचं बिल नाही आलेलं आहे, जे बिल 0 होतं आणि आता 2 महिन्याचंच कसं काय एवढं बिल आलं. मग वसतिगृह तर बंदच आहे ना, तुम्ही आता बिल भरणार का. अधिकाऱ्यांचं म्हणणं, मी अजून हे बिलं काढलेले आहेत आता बघतो. हे बघा का होय आता हे बिल आमचं वसतिगृह बंद आहे, हे काय करायचं आता, एवढं बिल कसं भरणार आहेत. 44,000 रीडिंग तर वसतिगृह तर बंदच आहे ना साहेब. वसतिगृह बंद आहे मग रीडिंग कसं फिरलं. रीडिंग कसं फिरलं आता, रीडिंग घ्यायला आलेलेच नाही आहेत. तुमच्या इथं आता RF मीटर बसवलेलं आहे, त्या मीटरचं रीडिंग घेण्याची आवश्यकता नाही. RF बसवल्यामुळे रीडिंग जे आहे ते RF द्वारा आम्हाला ऑटोमॅटिक मिळतं, त्यानुसार रीडिंग जे आहे ते तुम्ही आता तुमच्या बिलावर रीडिंग नुसार हे बिल तयार करून दिलेलं आहे. तुम्हाला ॲव्हरेज बिल याचे 4,977 रुपये कमी पण करून दिलेले आहेत. तिथं आपण पाहू शकतो या ठिकाणी जे ग्राहक या ठिकाणी येतात त्यांच्या शंकांचं जे समाधान आहे, त्या ठिकाणी तक्रारी भरपूर आहेत मात्र प्रत्यक्षामध्ये वीज बिलं जे आहेत त्यांना भरावेच लागतील असं या ठिकाणी प्रशासन असेल त्या अधिकारी जे असतील वीज कर्मचारी जे असतील इथले अधिकारी ते सांगतात. मात्र प्रत्यक्षात राज्याच्या वीज मंत्र्यांनी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी जे काही वीज ग्राहक आहेत जे अवास्तव बिलं घेऊन येतील त्यांच्या शंकांचं समाधान या ठिकाणी केलं जाणार आहे, जर जास्तीचं बिल आले असतील ते देखील कमी केलं जाणार. मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही, त्यामुळे शासनाने जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण होताना दिसून येत नाही. एकंदरीतच वीज मंत्र्याने जे आश्वासन दिलेलं आहे ते एकूणच जर आपण पाहिलं तर वीज ग्राहकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा सगळं एकूणच कार्यक्रम दिसून येत आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे.
तर अशी सगळी अवस्था आहे राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकाची. खरं तर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत वाढीव वीज बिलासंदर्भात काही महत्वाचा निर्णय होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर वीज बिल देण्यासाठी ग्राहक तयार आहेत, मात्र महावितरणचे अधिकारी जे आहेत ते सर्वसामान्य ग्राहकांना सहकार्य करत नाही. आणि या सगळ्यामध्ये फरफट जी होतीये ती सर्वसामान्य नागरिकाची होतीये. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आधारित आमची ही वृत्तमालिका आहे. यानंतर जाणार आहोत अकोल्याला, कारण अकोलेकर देखील वाढीव वीज बिलानं त्रस्त आहेत. राज्य सरकार सांगतंय वीज बिल कमी करून मिळेल, मात्र प्रत्यक्षात वीज बिल कमी करण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर ग्राहकांना सांगितलं जातंय तुम्हाला पैसे भरावेच लागतील. नागरिकांना रांगेत ताटकळत उभं राहून अधिकाऱ्यांच्या भेटीची वाट बघावी लागतीये, त्यामध्ये त्यांना अपेक्षित उत्तरं देखील मिळत नाहीयेत. 7,560 रुपये बिल भरलं, पुन्हा मला 29,000 रुपये बिल आलं, त्याच्यातून कमी करून मला पुन्हा 8,600 रुपये बिल दिलं. 2 महिन्याचं बिल फक्त आहे, मार्च महिन्यापासूनचं मी 7,500 रुपये बिल भरलं आहे. त्यांनी हे कमी करून दिलं, फक्त 8,000 रुपये भरावंच लागतात म्हणतात तुम्हाला. सरकारनं अगोदर आश्वासन दिलं होतं आम्हाला की आम्ही कमी करून देऊन, आज सरकार त्याच्या वाद्यापासून मुकरून राहिलं. हां, गरीबाचे हाल घालून राहिले याचा काही विचार आहे की नाही यांना? मग हे जर आश्वासन द्यायचेच होते, पोकळ आश्वासन द्यायचे होते, तर अगोदरच सांगायचे की आमचे पोकळ आश्वासन आहे. आम्ही कशाला, आम्ही याच्या भरोशा राहिलो असतं का? आम्ही आमचे घर इकले असते, काही केलं असतं, आम्ही बिलं भरले असते. आणि यांनी एका खड्ड्या 3-3 महिन्याची बिलं दिल्या एवरेजली, त्याचे डिवायडेशन करून मागितले तर देत नाही. कारण की एका महिन्याचं जर बिल आमचं 60 युनिट येते, त्याने एक खड्ड्या आम्हाला 300 युनिटचं बिल दिलेलं आहे. म्हणजे 100 युनिटचे पैसे लागले, म्हणजे बिल जास्त 100 युनिटचे लागले, म्हणजे आम्हाला पैसे जास्त लागतात ना. तर सर्वसामान्यांचा हा आवाज असाच राज्य दरबारी म्हणजे सरकार दरबारी पोहोचवण्याचा आमचा या वृत्त मालिकेचा प्रयत्न आहे. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. तुम्ही तिथे कॅबिन मध्ये बसून असे आदेश देतात ना, तुमच्या अधिकाऱ्याला इथे आदेश द्या. माझं दुकान बंद असताना मी हे भरू शकत नाही, माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ते सांगतात ते पार्ट पेमेंट करा, बिल कमी करता नाही येणार. थोडीफार तरी सवलत द्यायला पाहिजे ना त्यांनी. 1400 युनिट म्हणजे वर्चल पण येत नाही 1400 युनिट. हाफ पेमेंट मध्ये आम्ही घर चालवायचं का बिल भरत बसायची.